इनके सिंधी हल्का गिना गया, इनके भूजल का चुना गया, उन्हीं लोगों को किसी को पता नहीं। तर सिंधीतले हे जे चेहरे दिसून राहिले, हे चेहरे लोक म्हणतात आजकाल की वाघाले घाबरून लोक निवेदन द्यायला येतात की बाबा आमच्या एरियात वाघ आला, आम्ही वावरात जाऊ कसं। पण हे सिंधीतले चेहरे आहेत, हे बकरीला घाबरून तहसीलदार साहेबाची भेट घ्यायसाठी आले, इतकी भयानक कंडिशन आहे भाऊ, मॅटर काय झालं सांगा बरं मला। मी शेतात गेलो असता, माझ्या शेतात संत्र्याची झाडे आहे, त्या झाडामध्ये गुराख्यांनी बकरी, आमच्या गावातल्या बकरीवाल्यांनी डायरेक्ट बकऱ्या सोडून दिल्या, आणि त्यांनी असं म्हणण्यात आलं की तहसीलदार साहेबांना सांगितलं की बा तुमचं शेत पूर्ण इकलास मध्ये आहे, आता एवढं मोठे शेती विकत घेतलेली आहे आम्ही, आणि एवढे झाडं केले संत्र्याचे ते काय इकलास मध्ये केले सिंगा एवढे मोठे, त्यांची जरा दादागिरीची भाषा चालू आहे, आणि जीवे महाराज धमकी देऊन आले आमच्या शेतात असून स्वतःच्या, त्याच्याबद्दल निवेदन दिलं तहसीलदार साहेबाकडे, त्याच्यावर काय उत्तर ती काय ते माहीत पडते मग। सोबत आणखीन एक काका आहे, काका मी पत्रकारिते जवळपास 2 ते 2.5 वर्ष झाले हो, म्हटलं लोक येतात, दिपट्या आला, रोई घुसला, माकड घुसले, हे घुसलं ते घुसलं, पण बकरेले बकऱ्या वावरात घुसल्या म्हणून पहिल्यांदा शेतकरी फोन आला मला, एकदम अशी जिज्ञासा झाली तुमच्याबद्दल, नेमकं मॅटर काय आहे। बकऱ्या आमच्या इथं बकऱ्याची संख्या खूप आहे, आणि बकऱ्याची संख्या खूप असल्यानंतर ते त्या आमची शेती नदीला लागून आहे, आणि नदीला लागून असल्यामुळं ते त्या नदीनं बकऱ्या चाकतात, नदीनं चाकता चाकता आमच्या शेतातून पूर्ण घेऊन जातात, आणि त्यांचं म्हणणं असं आहे की हे इकलास मध्ये आहे, वास्तविक पाहता आमची शेती इकलास मध्ये नाही, आमची शेती आहे इकलास जो आहे हा सिंधी मध्ये आहे, त्याचा गट नंबर 430 आहे, आणि आमची शेती पोही मध्ये आहे, आमचा गट नंबर 47 आहे, त्यामुळे त्या इकलासशी आमचा काही संबंध नाही, परंतु त्यांचा समज असा आहे की हे इकलास आहे म्हणून ते आमची शेती गाजरोसपणे जागतात, पूर्ण आमच्या शेतीचं नासाडी करतात, दरवर्षी करतात। आता तुम्ही तहसीलदार साहेबांसोबत बोलले, तर तहसीलदार साहेब काय बोलले तुमच्यासोबत? ते म्हणाले ते आम्ही याची पूर्ण चौकशी करू, शहानिशा करू, आणि मग त्या बकरीवाल्यांना तंबी देऊ की तुम्ही इकलास म्हणून बकऱ्या कोंडल्या की शेतातून कोंडल्या, आमच्यावर त्या गोष्टीचे पुरावे आहेत, व्हिडिओ आहे, त्यांचं संभाषण आहे, सर्व आहे आमच्या, आणि संत्र्याच्या शेतातून बकऱ्या कोंडल्या, याचा आम्ही तहसीलदार साहेबांना पूर्ण पुरावा दिला त्याचा। तर मला अशी गोट माहीत झाली की तुम्ही म्हणते बकऱ्या तुमच्या गावच्या त्या कोंडवाळ्यात नेलत्या, आणि ग्रामपंचायतनं त्या परस्पर सोडल्या, खरी गोट आहे का? एकदम खरी, दंडाशिवाय सोडल्या, 1 रुपया दंड वसूल केला नाही, बकऱ्याची संख्या 150 जवळजवळ होती, आणि 150 बकऱ्याच्या हिशोबाने त्यांनी किती शेती तोडवली होती त्याचा अंदाज नाही, आणि ह्या राजकारणी लोकांच्या दबावाखाली या ग्रामपंचायतने त्या बकऱ्या विनामूल्य सोडल्या, 1 रुपयाचा दंड केला नाही, आम्ही नियमाप्रमाणे बकऱ्या कोंडल्या, कोंडवाळ्याची पावती घेतली, आणि पोलीस स्टेशनला तक्रार केली, पण पोलीस स्टेशनने आमची तक्रार घेण्यास टाळाटाळ केली, आम्हाला पोलीस स्टेशनने न्याय दिला नाही, एनसीआर मध्ये टाकून दिलं, त्यामुळे आम्हाला कुठलाच न्याय मिळाला नाही, म्हणून आम्ही तहसीलदार आणि बीडीओ साहेबाकडे आज निवेदन देण्याकरता आलो। तर आणखीन त्या गावचे एक शेतकरी आहेत, ते बी बकरेले कटवले की तहसीलदार साहेब, काका तुमचं काय म्हणणं आहे? आमचं हे म्हणणं आहे की ही किलास जे आहे ते आमच्या शेतात नाही, तो म्हणतात काय आमच्या शेतात विकलास कुठे आहे काय आहे आम्हाला सगळं माहित आहे, आम्ही तुमच्या शेत पेरले तर आम्ही तिथं बकरे चालू असले, कोणताही पुरावा नाही, ही किलासचा पुरावा काय आहे त्याच्यापाशी, ही किलास आहे बाजूला हे आम्ही मानतो, मग ही किलास कुठे आहे हे तर दाखवा आम्हाला। हे सिंधीचे सारे शेतकरी आले होते, विनोदाचा विषय सोळा विषय हा गोष्ट आहे की कास्तकार आपल्या वावरात व्याजाभट्ट्यानं पैसे आणून कास्तकारी करते, म्हटलं भाऊ त्यात जर ढोरं जर घातले तर शेतकऱ्या जातो ना नुकसान, बकरी अशी जात आहे म्हटलं एक घास काय काय खाते, 150 बकऱ्या होत्या। सगळ्यात पहिले ग्रामपंचायत सिंधीची संशयास्पद भूमिका आहे की कोणत्याही दंडाशिवाय त्यानं बकऱ्या सोडल्या काऊन, त्याच्यानं हे सारे जे शेतकरी लोक आहेत हे तहसीलदार कार्यालयात आले, ते सांगितलं की साहेब आमच्याकडे लक्ष द्या, एक तर कसं आहे पाणी पावसाचं खरं नाही, पाणी पडते तर व्यवस्थित पडते की पिका सत्यानाश करते, आणि पडत नाही तर दानाही भर येत नाही, अशी कंडिशन सध्या कास्तकाराची व्हायला, त्याच्यानं या बकरेला कटवून साऱ्या सारे कास्तकाराच्या प्रशासकीय भवनाचे जे म्हणजे काय म्हणतात त्याला वरवटे झिंजून राहिले, पण येले खरा न्याय भेटते का नाही काय माहित, पण बकरीच्या पायी शेतकरी एकदम हतबल झाले याचं उदाहरण सध्या अचलपूर तालुक्यात तुम्हाला पाहायला भेटणार। We'll be right back.